लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने जय्यत तयारी सुरू केली आहे। त्याआधी निवडणूक न लढवलेल्या केंद्रीय मंत्र्यांना रिंगणात उतरवण्याची भाजपची योजना आहे। बघूयात काय आहे भाजपचा हा मेगा प्लॅन। राज्यसभेचे खासदार उतरणार लोकसभेच्या रिंगणात। 2024 साठी भाजपचा मेगा प्लॅन। रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे विरुद्ध राऊत सामना। लोकसभा निवडणुकीसाठी आता एक वर्षापेक्षा कमी काळ उरला, त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असली तरी भाजपनं आघाडी घेतली आहे। निवडणुकीच्या रिंगणामध्ये कुणाला उतरवायचं याचा मास्टर प्लॅन भाजपनं तयार केला। राज्यसभेचे खासदार असलेल्या केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, लघु उद्योग मंत्री नारायण राणे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय मत्स्य उत्पादन आणि पशुपालन मंत्री पुरुषोत्तम रुपाला, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव हे केंद्रीय मंत्री लोकसभेमध्ये आपली ताकद आजमावू शकतात, त्यानुसार त्यांना तयार राहण्याच्या सूचना देखील करण्यात आल्याचं समजत आहे। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अजेंडा भाजपनं ठेवला आहे। मंत्रीच निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले तर हे काम उत्तम करू शकतील असा भाजप श्रेष्ठींचा विश्वास आहे। नारायण राणे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असतील तर मग रत्नागिरी सिंधुदुर्गात राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना होण्याची शक्यता आहे। गेल्या दोन निवडणुकीत राणे पुत्र निलेश राणेंचा या मतदारसंघातून पराभव झाला होता। 2019 निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या विनायक राऊतांनी महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाच्या निलेश राणेंचा मोठ्या फरकाने पराभव केला। 2014 सुद्धा विनायक राऊतांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या निलेश राणेंचा पराभव केला होता। त्याआधी 2009 मात्र काँग्रेसचे निलेश राणे यांनी शिवसेनेच्या सुरेश प्रभूंचा पराभव केला होता। युतीच्या जागा वाटपात भाजपनेही जागा शिवसेनेला सोडली होती। आता शिवसेनेतच दोन गट पडलेत आणि नारायण राणे भाजपमध्ये आहेत, त्यामुळे राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं असेल तर शिंदे गटाचा पत्ता कट होईल, त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्गवरून भाजप आणि शिंदे गटामध्ये ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।